Activist Sudeep Tamankar has filed an intervention application in the Madai case in the Supreme Court. Speaking to reporters, Tamankar said that he would act as watchdog in the case if there are attempts by the Goa government to compromise on Madai. Under pressure from the central government, as Karnataka with 28 MPs is politically more important for the BJP than Goa with only 2 MPs. Tamankar said that he would be represented by prominent Supreme Court lawyer Prashant Bhushan in the case in the Supreme Court. वो विषय जो आ वो साइंटिफिकली आणि बऱ्यापैकी इकोलॉजीचे सगळं स्टडी करून मांडपाचो हांगासर रिकॉर्डिंग म्हणून किंवा मिटिंगो करून सरकाराचेर आरोप करून हांगा काय जावपाचें ना ह्यान पयलींच सांगलेलें सगळें आणि त्या प्रमाणे आमची जी हांणूय सांगलेलें की सरकारा कडेन जायना जाल्यार सरकारान सगळें कितें आहा ते पेपर आमकां दिवचे आमी वचपाक तयार आहा म्हणून एक्टिविस्ट म्हणून सुप्रीम कोर्टान म्हणून सरकाराची इच्छा शक्ती ना ते दिवपाचे तरी आसतना आमचो अभ्यास जो आहा पळय तो सगळो पूर्णपणान चालू आसलो हेचेर आनी तो अभ्यास सगळो केल्या उपरांत पयर सोमाराक जेन्ना आमचें एप्लिकेशन पळय हियरिंगाक येयलां तेच्या आदले दीस आयताराक आमी सुप्रीम कोर्टान इंटरवेंशन पेटिशन फायल केलां. इंटरवेंशन पेटिशन जें पळय आमचें आहा पळय तेचो नंबर 32793 ऑफ 2023 आनी हितून एकूत हांव पॉयंट वाचून दाखयता लोकांक कळपाक लागून की मेन आमचें सबमिशन कितें आहा की इट इज सबमिटेड दॅट सेम रुलींग पार्टी इज इन पावर एट द सेंटर एन्ड ऑल द 3 बेजीन स्टेट्स ऑफ गोवा कर्नाटका एन्ड महाराष्ट्र द स्टेट ऑफ कर्नाटका इन्जॉय रिलेटिवली मच मोर पॉलिटिकल पावर एन्ड पॉलिटिकल सिग्निफिकन्स दॅन द स्टेट ऑफ गोवा फॉर द नॅशनल पॉलिटिकल इस्टाब्लिशमेंट द गोवा द एप्लिकंट हियर इन एज लेजिटिमेट कन्सर्न एज टू वेदर द इंटरेस्ट ऑफ गोवा एन्ड ऑल्सो इंटरेस्ट ऑफ इकोलॉजी वूड बी प्रोटेक्टेड बाय द स्टेट ऑफ गोवा देअरफोर द एप्लिकंट सिक्स टू इंटरवीन इन द पेंडिंग SLP लीव पेटिशन टू एन्श्युअर दॅट द इंटरेस्ट ऑफ द इकोलॉजी आर नॉट कॉम्प्रोमायज म्हणजे हितून मेन कारण आमचें इंटरव्यून जावपाचें आहा की गोंयचे इकोलॉजी आनी बाकीचे जे विशय आहा उदीक वळोवण्याचे कितें हे खंयच डायल्यूट जावचें न्हू आनी केंद्र सरकाराक जर आमचें सरकार बळी सुद्दां जर पडत कारण कितें अशी शक्यता आहा कित्याक केंद्रान सरकार BJP आसा महाराष्ट्रान BJP मागीर कर्नाटकान BJP आनी गोंय राज्यान BJP आनी पॉलिटिकली कर्नाटका खूब आमच्याकून खूब मोठ्या प्रमाणान कर्नाटकाचे खासदार बी केंद्राक वयता आनी तांकां एक सायजेबल नंबर मेळटा थंयचो सरकार स्थापन करताना ताका लागून तांचो जो कल आसा पळय तो फेवरेटिजम करण्याचो कल आहा तो कर्नाटकाचे वाटेन आहा खंय तरी आमचे मुख्यमंत्री बी हाका बळी पडटा अशें आमकां दिसून येता वेगवेगळ्या स्टेटमेंटार म्हणून हें इंटरवेंशन घालून आमी आयज थंयसर उबे आहा ह्या SLP की फक्त सरकाराचेर एक वॉच डॉग म्हणून ज्युडिशियरी कशी आमी कॉन्स्टिट्युशनाची वॉच डॉग म्हणटात तशी आमी आमच्या सरकाराचेर वॉच डॉग दवरपाक आमी थंयसर उबे रावल्ले आसा आनी जें कितें सरकार आतां मांडटा हेच्या फुडें हियरींग स्टार्ट जाता जर सरकार खंयच कर्नाटकाक फेवर करपाक वचत किंवां आनीक कित्याचेर तर सरकार जर निर्णय घेत जाल्यार आमी थंयसर प्रखरपणान ताका विरोध आसतलो आमचो आनी सिटिझन म्हणून आमचें आयकून आमचें इंटरवेंशन एलाव कर अशी आमची थंयसर मागणी आसतली. आतां ह्या एपिसोडाचेर जो पयर जाला आनी आमचें इंटरवेंशन एप्लिकेशनाचेर हांवें क्लियरली सगळें सांगलेलें आहा तेन्ना हांव मागतां गोंयच्या जनतेक जाता तितलो हो विशय स्पश्ट जावपाक जाय तेन्ना हांव तुमकां आयज सगळ्या पत्रकारांक म्हाजी एक रिक्वेस्ट आहा सगळ्यांक की तुमच्या मनांत पळय तुमी आमचें कितें म्हणणें आहा पळय तें तुमी जनते पर्यंत पावयता तेन्ना तुमच्याच मनांत जर कितें संभ्रम आसलो जाल्यार ते जनते पर्यंत फाल्यां परत आनीक कन्फ्युजन उरता ताका लागून हांव तुमकां सगळ्यां कडेन आयज मागतां की तुमच्या तकलेन पळय कितें कितें पळय प्रस्न आहा पळय म्हाका कांय ना प्रोब्लम सगळीं उत्तरां दिवपाक पूण कितें प्रस्न आहा पळय रिक्वेस्ट करता तुमकां परत आयज एकदां खास सारकी कित्याक लोकांक सगळें कळपाक कित्याक सगळेंच आमी मांडटा अशें ना तेन्ना तुमी हेचेर प्रस्न कितें आहा ते विचारचे सगळ्यांनी अशें हांव तुमकां एक रिक्वेस्ट करता. तुमचें तें आतां हें आहा पळय एप्लिकेशन आहा पळय तें इंटरवेंशन तें ऑलरेडी एडमीट जालां सुप्रीम कोर्टान ना जेन्ना पळय हे हियरिंगाक येतले आतां तुमकां हांवें सांगलें न्हू SLP 1 2019 हेज्या दिसा हियरिंगाक पळय येतले त्या दिसा आमी सांगतले की आमचें इंटरवेंशन हितून येला पूण तें लास्ट हियरींग केन्ना जालें तेजें आतां
एसएलपीचे हियरिंग जान दोन तीन वर्षा जाली दोन तीन वर्षा म्हणजे त्याचे उपरांत येऊकत ना 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 आणि फुडले हियरिंग आता केन्ना आहे खबर आहे तुम्हाला ते जुलैच्या स्टार्ट करता आमचं कालच्या हियरिंगच्या टायमार कालचे जे पण आमचे पेटिशन म्हणजे ऍप्लिकेशन आले ते डिस्पोज करताना कोर्टान किती सांगला जुलैच्या मेन पेटिशन ज्या फायनल ऑर्डरात आम्ही ऐकतले म्हणून सामणकर एक कन्फ्युजन आहे इथून आता टोटल सुप्रीम कोर्टान केसी या बाबतीत मादईचे कितले आहे टोटल पण अवॉर्ड पास झाल्या उपरांत गोवा सरकारान एसएलपी इमिजिएटली फायल केल्या अवॉर्ड मान्य ना ती 1931 तशीच कर्नाटकान केल्या त्यांच्यानी हे केलं एसएलपी फायल केला अवॉर्ड आमकां मान्य ना महाराष्ट्रानूय केल्या तिनूय स्टेटींनी केलं अवॉर्ड मान्य ना म्हणून पुणून याच्या फुडें वचून अवॉर्ड नोटिफाय झाला अवॉर्ड नोटिफाय झाला ही आता दुःखाची गजाल खंय म्हणजे ही आणि कन्फ्युजन सुप्रीम कोर्टान पासून हय सुप्रीम कोर्टान ऍक्च्युली किती आहा जेव्हा यांची ऍप्लिकेशन यांचे एसएलपी पेंडींग आहा त्यांना अवॉर्ड नोटिफाय करपाक फोन आसलो पण आमच्या सरकारान कन्सेंट बी दिवन त्योच ह्यो बांदगडी करून अवॉर्ड नोटिफाय झालो आणि तरी आमचे मेन ऍप्लिकेशन पेंडींग आहा म्हणून ही सगळी पण भूमिका पण सरकारची पण आहा ही कन्फ्युजिंग आहा म्हणून इथून आता आम्ही गेल्या भितर कळ्ळें तेच हांव तुमच्या माध्यमातल्यान गोंयच्या जनतेकूय सांगता कित्याक अवॉर्डाच्या टायमार राजन केरकराची साक्ष जी आहा पळय ती व्हडली सिरियसली घेवंक नासली त्या वेळाचेर कळ्ळें न्हू हांवें पयलीं तें सांगलां माझ्या प्रेसान ती साक्ष व्हडली क्लियर घेवंक ना मागीर जो योगेश नाडकर्णी आसलो डब्ल्यू आर डीचो इंजिनियर तेचीय साक्ष व्हडली घेवंक ना सिरियस घेवंक ना मागीर ती शमील मोंटेरो आहा तिची काही प्रमाणान घेतल्या चेतन पंडित आहा तेची काही प्रमाणान घेतल्या म्हणून ताका लागून हांव गोंयचे आमचे जे कोण सायंटिफिकली जर तेंचे कडेन नॉलेज आहा आतां कितें आतां सरकार बी सोडून दी हांव सगळ्यांक अपील करता की कोणाकडेन सायंटिफिकली नॉलेज आहा जर मादाईच्या संदर्भान तेंच्यांनी म्हाका अवश्य संपर्क करचो कोणाच्या मार्फत मेळून तेंचे कडेन कितें नॉलेज आहा ती सगळी घेवन आमच्या इंटरवेन्शन पेटिशनांतल्यान आमी ती कोर्टा कडेन पर्यंत पावोवंक शकता आनी आमी कितें आहा वकील बी साद्या प्रमाणान हें करूंक ना जो प्रशांत भुशणा जे मायनिंगेची आमची ऑर्डर घेवन दिल्ली त्याच प्रशांत भुशणाक आमी थंयसर उबो केला तांबडेकर तुमकां ही भिरांत आहा की गव्हर्मेंट कॉम्प्रोमायज करूंक शकता म्हण ह्या केसीचेर त्यो गोश्टी घडटाऱ्याचेर कळटा न्हू आतां पळय कशें आहा अवॉर्ड जेन्ना अवॉर्ड जेन्ना ट्रिब्युनलान दिलो तो नोटिफाय केल्या शिवाय अवॉर्ड लागू जायना पण गोवा सरकारान जेन्ना कन्सेंट दिले त्यांचं दातर आणि सीएम बरं असेंब्लीन सांगता आपणीन त्यांना आपणीन धाडूकच ना म्हणून हांवें कितें सांगलेलें सीएमाक एक सादो न्हू मनीस सुद्दां जेका वकील तर फटयत तो कोर्टान वयता आनी तेजेर किंवा बार कावन्सिला कडेन कंप्लेन करता पूण हांगासर सीएमान तेच्या दाताराचें कांयच करूंक ना म्हणजे हितून कळटा की हांचो हात मेळोवणी आहा म्हणून म्हूण ताका लागून हांव म्हणटा न्हू की जो पळय विशय पळय आहा हो सेन्सिटीव विशय आहा आणि खंय तरी सरकार फुटींगपणां करता हे कळटा आमकां म्हूण ताका लागून कितें आहा मिटिंगो करून हे करून टिका करून जायना कित्याक जेन्ना आतां काल सुद्दां पळय जेन्ना ऍप्लिकेशन येयला पळय आमी पर्स्यू करूंक ना हे करपाक इंटरवेन्शन आमचें घालपाक कित्याक आमी जर तर पर्स्यू करता काल न्हू जाल्यार कर्नाटकाक कळटा की बाबा आमच्या स्टेटीन आमचें बरोबर ना कळ्ळें न्हू आमी पर्स्यू करूंक ना कित्याक ऍप्लिकेशन कोणाचें आसलें आमच्या राज्याचें आसलें आमी फक्त आमचो ॲडवोकेट उबो रावन पळयतालो की गोंय सरकार कितें बाजू मांडटा आनी जर तर मोळ बाजू मांडटा मोव रावता जाल्यार आमी पर्स्यू करपाक तयारी आसली म्हणजे आमी वॉच डॉग काय काम केला सोमाराक प्रेजेंट रावन सुप्रीम कोर्टान कळ्ळें न्हू